सहुवेदी जाण षट्शास्त्री कारण अठरा ही पुराणे हरिसि गाती। मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग। एक हरि जीव शिव समा, वाया तू दुर्गमान घाली मन। ज्ञान देवा पाठ हरिहा वैकुंठ, ज्ञान देवा पाठ हरिहा वैकुंठ। भरला घन दाट हरि दिसे, मंथोनी नवनीता तैसे घे अनंता। वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, कुंडलीक वरदा हरि विठ्ठल। सज्जनो, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठातल्या दुसऱ्या अभंगाचं चिंतन आपण या भागापासून आज सुरू करतोय। हरिपाठ म्हटल्यानंतर मुळात एक भूमिका आमच्या सहज लक्षात येते। वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानी भगवद्गीतेवर भाष्य केलं आणि आम्हाला भावार्थ दीपिका म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेलं एक अलौकिक असं आम्हाला एक दान असं आपण समजूया, एक वरदानही समजूया, ज्याला आम्ही ग्रंथराज ज्ञानेश्वरी म्हणतो, ते आम्हाला वयाच्या 16व्या वर्षी ज्यांनी आमच्या हातामध्ये दिलं। विरहिण्या लिहिल्या, चांगदेव महाराजांचं गर्वहरण व्हावं, त्यांचा अहंकार दूर व्हावा म्हणून त्यांना उपदेश केलेली चांगदेव 65, चांगदेव महाराजांच्या निमित्ताने आमच्या मनामध्ये वसलेल्या चांगदेवांना ज्यांना अहंकार होतो त्यांच्यासाठी आम्हाला दिली। अध्यात्मशास्त्रात वाटचाल करत असताना येणारा अमृतानुभव प्रसाद रूपाने आमच्या समोर ठेवला। विरहिण्या लिहिल्या, गवळणी लिहिल्या, अभंग लिहिले आणि तरीसुद्धा माऊलींच्या लक्षात आलं की कदाचित यातलंही काही जर दुर्गम वाटलंच तर मी आलोय निरोप सांगण्यासाठी, तर आणखी एक निरोप सांगूया। आणि म्हणून आईनी ज्या भूमिकेत शिरावं त्याच भूमिकेत संत श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणजे आम्ही माऊली ज्यांना ओळखतो ते माऊली त्या भूमिकेत गेले। आणि खरंच माऊलीच्या भूमिकेतनं आईनी एखादं लहान बाळ जेवावं म्हणून जसं हा घास काऊचा हा घास चिवचा असं आमच्यासाठी भरवताना म्हणावं आणि मग त्या आमिषानी का होईना बाळांनी जेवावा असा प्रयत्न करावा। हे वडिलांना न जमणारं काम आहे। वडील फार तर म्हणतील जेवायचं तर जेव, नाही तर इथे ताट ठेवून देतो, नसेल भूक तर ठेवून देत असंच राह उपाशीस। आई तसं करत नाही हो, तुला हे नाही आवडत मग आता आपण हे तुला मी भरवते, आता हा घास काऊचा हा घास चिवचा काही नावं घेईल, सगळे उपाय करेल, पण बाळ जेवलं तर आईचं पोट जणू काही भरतंय अशा भावनेनी आई ते करते। माऊलींनी आम्हाला हरिपाठ जो आमच्या हातामध्ये दिला तो नेमका त्याच भावनेने दिला। वैकुंठवासी हरिभक्तीपरायण धुंडा महाराज देगलूरकर यांचा अधिकार माझ्यासारख्या सामान्य कीर्तनकार प्रवचनकारांनी काय वर्णन करावा हो। त्यांच्यापुढे सर्व आम्ही पामर आहोत तरीसुद्धा मुद्दा म्हणून सांगायला हरकत नाही, धुंडा महाराज देगलूरकरांना सुद्धा मोह आवरला नाही आणि हरिपाठ विवरण काही शे पानांचा ग्रंथ लिहावासा वाटला। या हरिपाठात काय सामावलेलं असेल याची कल्पना केवळ एवढ्या एका वर्णनावरनं सहज येऊ शकते। आपल्या माहितीसाठी सांगतो, हरिपाठातला जो पहिला अभंग आपण पाहिला या पहिल्या अभंगाची भूमिका जर नीट समजली तर संपूर्ण 27 अभंगांचा हरिपाठ सहज समजू शकतो अशी या पहिल्या अभंगाची भूमिका, ज्याचं चिंतन आजवर आपण केलं आणि लक्षात असं येतं की याच चिंतनाला जोडून दुसऱ्या अभंगापासून हरिपाठातल्या दुसऱ्या अभंगापासूनचं सलगता साधून चिंतन माऊलींनी आमच्या समोर ठेवलं। या चार चरणांचा दुसरा जो अभंग आहे याचंही पालुपद प्रत्येक वेळी संप्रदायातली जी मंडळी हरिपाठ नियमित म्हणतात त्यांना कल्पना आहे। पहिल्या अभंगाचं जे दुसऱ्या चरणाचं पालुपद होतं, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे, हेच पालुपद या दुसऱ्या अभंगासह उरलेल्या सर्व 26 अभंगांना, 27 अभंगांचा हरिपाठ, पहिल्याच अभंगाचं ते पालुपद सर्वांना सामायिकरित्या हे लागू करण्यात आलेलं आहे। प्रश्न असा निर्माण होतो की या हरिपाठातल्या पहिल्या अभंगानंतर दुसऱ्या अभंगाच्या माध्यमातून माऊलींनी नेमकी कोणती भूमिका मांडली,
चार चरण नेमके कोणते एकदा समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि मग चिंतनाला क्रमशः आपण सुरुवात करायला हरकत नाही. माऊली असं सांगतात, सहुवेदी जाण षटशास्त्री कारण अठराही पुराणे हरिसी गाती. सहुवेदी जाण, चार वेद आहेत खरं म्हणजे, वेद मुळात एक, पण महर्षी व्यासांनी आमच्यासारख्या जडजीवांच्या सोयीसाठी जे वेदांचे अभ्यासक आहेत त्यांना सखोल चिंतन करणं शक्य व्हावं, ते सोयीचं व्हावं यासाठी सोय म्हणून त्याचे चार भाग पाडले. या चार वेदांच्या संदर्भातलं चिंतन यथावकाश जसजसं चिंतन पुढे जाईल तसं मागे येऊन आपण पुन्हा ते करणारच आहोत. पण अथर्व वेद असेल, यजुर्वेद असेल, सामवेद असेल, ऋग्वेद आहे, ऋग्वेदापासून आपण सुरुवात करतो. या सगळ्या वेदांचा आढावा माऊलींनी भगवद्गीतेच्या या वरचं भाष्य करताना निश्चितपणाने घेतलेला आहे. पण या चार वेद जे आहेत त्यांच्यासाठी शब्द वेगवेगळे वापरले, त्याचं चिंतन आपण करणारच आहोत. पण चहुवेदी जाण, जाण हा शब्द वेदांसाठी वापरलाय हे फक्त आठवण म्हणून नंतर चिंतन आपण करणार आहोत. मुद्दामून निदर्शनास आणू इच्छितो. षटशास्त्री कारण, काही जण सहाही शास्त्र कारण असं म्हणतात, अर्थ तोच आहे. षटशास्त्र, सहा शास्त्र आहेत, त्यांचंही चिंतन ज्यावेळी आपण चिंतन करत करत पुढे जाऊ त्यावेळी निश्चित करणार आहोत. पण न्यायशास्त्रापासून सांख्यशास्त्रापर्यंत सर्व शास्त्र जी आहेत त्यांचं कारण असलेला हा हरी, सहुवेद ज्यांना जाणण्याचा प्रयत्न करतात तो हरी किंवा तो भगवंत, सहुवेदी जाण, षटशास्त्री कारण, आणि पुराणं किती आहेत तर 18 पुराणं आहेत. या 18 पुराणांच्याही संदर्भामध्ये करते, पण पुन्हा व्यासमहर्षींकडे आपल्याला आधी द्यावं लागतं. व्यासमुनींनी यांची विभागणी पुन्हा केली आणि आम्हाला 18 पुराणं तशी अनेक असली तरी ही 18 पुराणं महत्त्वाची आहेत. मग ही 18 पुराणं, तिथे मात्र शब्द जाण नाही आहे, तिथे कारण शब्द नाही आहे, 18ही पुराणे हरिसी गाती असं म्हटलेलं आहे. इथे गाती हाच शब्द नेमका का, चिंतन करताना तोही आपल्याला विचार करायचा आहे. वेदांसाठी शब्द वापरलाय जाण, शास्त्रांसाठी शब्द आलेला आहे कारण, आणि 18ही पुराणांसाठी हरीच्या बाबतीतला शब्द आलेला आहे गाती, म्हणजे गाणं हा शब्द आलाय. जाण आहे, कारण आहे, आणि गाण, गाणं म्हणजे गाती असं म्हटलेलं आहे. आता प्रश्न जसा निर्माण होतो, कोणाला गातात हे हरिसी गाती, म्हणजे वेदही हरीलाच गात आहेत, सहा शास्त्रही हरीला गात आहेत, आणि 18 पुराणसुद्धा हरीचंच स्तवन, हरीचंच भजन, हरीचंच कवन आमच्यासमोर गात आहेत, अशी कल्पना पहिल्या चरणामध्ये माऊलींनी केली. आपण साधा सरळ शब्दार्थ पाहण्याचा प्रयत्न करतोय. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. ज्याप्रमाणे दह्यात लोणी असतंच पण ते आपोआप नाही मिळत, त्या दह्याला घुसळावं लागतं, दह्याला मंथन त्याचं करावं लागतं. आपल्याला सर्वांना सुभाषितही माहीत आहे, यत्र नास्ती दधिमंथन घोष, यत्र नास्ती लघु लघुनी शिशुनी. यातला दधिमंथन घोष हा शब्द आता सुभाषितापुरताच राहिला. घरामध्ये रवीनी ताक घुसळणं किंवा दही घुसळून त्याचं ताक करणं हे आता काही घरांचे अपवाद वगळले तर बाकीच्या ठिकाणी फक्त मिक्सरचेच आवाज येतात. पण या दधिमंथन ज्या घरामध्ये नेहमी चालतं, नित्य चालतं, ते घर वैभव संपन्न मानलं जातं. मग दधिमंथन करावं याचा अर्थ दह्याचं मंथन करावं, म्हणजे नेमकं काय मिळतं, केवळ ताक नाही मिळत आम्हाला, त्यात केवळ रस नाहीये, त्याच्यावर तरंगणार जे नवनीत म्हणजे लोणी आहे, ते लोणी आमच्यासाठी महत्वाचं आहे. भगवान श्रीकृष्णांना सुद्धा कन्हैया अवस्थेत असताना या नवनीतानेच भुरळ घातली होती. ते नवनीत केवळ ताकावर तरंगणार लोणी म्हणून नवनीत नव्हतं, त्याचा फार गोकुळातला अर्थ नवनीत शब्दाचा वेगळा आहे. पण मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, ज्याप्रमाणे दह्याचं मंथन केल्यानंतर ताक आणि त्याच्यावर तरंगणार लोणी आपल्याला मिळतं, आम्हाला माऊली असं सांगतात की मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. अनंत हा प्राप्त करून घ्यायचा आहे, बरं हा जीव शांत आहे, प्राप्त करून घ्यायचा कोणाला आहे, अनंताला प्राप्त करून घ्यायचा आहे. तो कसा करून घ्यावा हे आता दुसऱ्या अभंगापासून माऊलींनी सांगायला सुरुवात केली, हे या निमित्ताने आम्हाला सहज लक्षात येतं.
त्यामुळे दह्यामधून जसं नवनीत मंथन करून आपण मिळवतो आणि त्याच नवनीताची गोडी भगवंतासह सर्वांना असेल, तर आम्ही सुद्धा मंथोनी नवनीता तैसे घे अनंत, हा अनंत जर तुला प्राप्त करून घ्यायचा आहे, खरं तर हा शब्द पुन्हा बदलावा लागेल, अनंत म्हणजे भगवंत प्राप्तच आहे, त्याची ओळख आम्हाला नाही आहे, आपण याचं चिंतन पूर्वीच्या अभंगासाठी केलेलं आहे, त्याची आणि आमची जर भेट व्हावी असं वाटत असेल तर मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, आणि नेमकं काय करावं, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, बाकी या सगळ्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत, तदनुषंगिक ज्या गोष्टी आहेत त्या सांडून देत, त्यातल्या कुठल्याही मार्गाला तू जाऊ नकोस, ते सगळे मार्ग त्याज्य ठरव, सगळे मार्ग तू सोडून दे, हे आम्हाला माऊली या हरिपाठाच्या दुसऱ्या अभंगाच्या सुरुवातीला दुसऱ्याच चरणातनं सांगतायत, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, बाकीच्या सगळ्या गोष्टी वाया समज, तू त्या सोडून दे, त्यांच्या नादी लागू नकोस, फक्त एकच काम कर, मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग। का नेमकं माऊली आम्हाला हे सांगतायत त्याचं चिंतन यथावकाश आपण जसजसं पुढे चिंतन सुरू ठेवू तसतसं आपल्या सर्वांना लक्षात निश्चित येईलच, पण हे सगळं करत असताना माऊली मान्य करतायत तत्व काय, एक हरी आत्मा जीव शिव समा, हे सगळं खरंय पण वाया तू दुर्गमा न घाली मन, एक हरी आत्मा मान्य आहे, तो हरी हाच एक मूळचा आत्मा आहे, बाकीचे सगळी त्याची प्रतिबिंब आहे, आपण त्याचंही चिंतन हळूहळू करणार आहोत, हे सगळं सत्य आहे, माऊली हे मान्य करतायत, माऊली हे आमच्या समोर वस्तुस्थिती मांडतायत सुद्धा, एक हरी आत्मा जीव शिव समा, या जीवाचा त्या शिवाशी असलेला संयोग होणं, याच तर गोष्टीसाठी सर्व जीव तळमळत राहिले पाहिजेत ना, हे जर नसेल तर काय करणार आम्ही नेमकं, शिवो भूत्वा शिवम येजेत, हे जर आम्हाला शास्त्र सांगतंय, हे जर आम्हाला आवर्जून आमचे पूर्वज सांगतायत की शिवो भूत्वा शिवम येजेत, हे सगळं जर सत्य असेल तर आम्हाला नेमकं काय साध्य करायचंय, तो जीव आणि शिव यांची कुठेतरी सांगड, यांची कुठेतरी जोडी ही घातली गेली पाहिजे, हे जर साध्य व्हावं असं वाटत असेल तर आम्हाला त्यासाठी माऊली जे शाश्वत तत्व सांगतायत ते निश्चितपणाने मान्य करायचे, एक हरी आत्मा जीव शिव समा, हा जीव शिव समान आहेत, एकच आत्मा जो आहे सर्वाघटी एक नांदे, हे जर सत्य असेल तरी सुद्धा माऊली पुन्हा लगेच उत्तरार्धात त्या तिसऱ्या चरणाच्या सांगतायत की वाया तू दुर्गमा न घाली मन, हे सर्व दुर्गमे समजायला, हे सोपं नाही आहे, आपण त्याचं चिंतन करत असताना वेदांताचाही संदर्भ आपण घेणार आहोत, वेदांतामध्ये नेमकं हे समजून देण्यासाठी काय वापरलंय दृष्टांत तोही आपण वापरणार आहोत, पण हे सगळं करत असताना माऊली आम्हाला इशारा देऊन सांगतायत वाया तू दुर्गमा न घाली मन, हे सगळं दुर्गम आहे बाबा, नको याच्यामध्ये मन घालूस, पण वाया तू दुर्गमा न घाली मन म्हणजे या दुर्गम गोष्टीत तुझं मन तू अडकवू नकोस, हेही माऊली आम्हाला समजून देत आहेत। मग सज्जनो, हे सगळं पाहत असताना आपण सुरुवात केली पहिल्या चरणापासून, पहिल्या चरणामध्ये नेमकं माऊली आम्हाला समजून देत आहेत की चहुवेदी जाणं, षटशास्त्री कारण, आणि त्याच वेळी म्हणजे चहु वेदांची जाण नेमकी कुठे आहे, षटशास्त्री कारण आहे, पण 18 पुराणे हरिसी गाती, हे सगळं सांगितल्यानंतर सुद्धा मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, तिसऱ्या चरणात माऊली सांगतायत एक हरी आत्मा जीव शिव समा, पण वाया तू दुर्गमा न घाली मन, आणि अखेरच्या चरणामध्ये माऊली आम्हाला स्पष्ट बजावून सांगतायत ज्ञान देवा पाठ हरी हा वैकुंठ, हरिपाठाच्या माध्यमातून माऊली आम्हाला सांगतायत की मला सगळीकडे आता वैकुंठच दिसायला लागलंय, का त्याचं उत्तर त्या अखेरच्या चरणाच्या चौथ्या चरणाच्या उत्तरार्धात माऊली आम्हाला देतात, भरला घनदाट हरी दिसे, मला सर्वत्र आता हरीच घनदाट व्यापून राहिलंय हे दिसतंय, आता जर मला सर्व सृष्टीमध्ये जगतामध्ये या विश्वामध्ये हरीच घनदाट स्वरूपामध्ये जर दाटून दिसायला लागलेला असेल, साधी गोष्ट आहे, मला आता वेगळ्या ठिकाणी वैकुंठ शोधण्याची खरंच आवश्यकता राहिली का, माऊली म्हणतात राहिलीच नाही, मला हा सर्व भूलोक जणू वैकुंठ झालेला आहे, भूलोकाचंच रूपांतर जणू वैकुंठात झालेलं आहे,
एवढी वेगळी व्यापक स्वरूपाची अत्यंत उच्च दर्जाची अनुभूती येते हे चौथ्या चरणापर्यंत माऊली आम्हाला सांगतायत। आता हे शब्दार्थाचं स्वरूप पाहिल्यानंतर लक्षात येतं की ज्या पहिल्या अभंगाच्या माध्यमातून हरिपाठातनं सुरुवातीलाच देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधिले असा सरूपता सलोकता समीपता आणि सायुज्यता चारी मुक्तींचा ओहापोह पहिल्याच अभंगाच्या पहिल्याच चरणाच्या उत्तरार्धाच्या माध्यमातून माऊली करतात। हा मुक्तीचा विषय सुद्धा समजायला माझ्यासारख्या जडजीवाला जरा अवघड आहे। उपाय आधीच देतात देवाची ये द्वारी उभा क्षणभरी। आता त्याचं उत्तर आम्ही शोधण्याचा पहिल्या अभंगाच्या चिंतनात जर थोडासा काही प्रयत्न केला असेल दुसऱ्या या अभंगापासून माऊली आम्हाला हे सगळं तत्वज्ञान अधिक सोप्या पद्धतीने आमच्या समोर मांडतायत की बाबांनो हे काही अवघड नाही आहे। तुम्हाला वाटत असेल कदाचित सर्वच काही अवघड आहे पण माऊली आम्हाला समजवून देतायत बाळांनो घाबरू नका रे मी आहे ना तुमच्या बरोबर। देवाची द्वारी उभा क्षणभरी हे मी पहिल्या अभंगात सांगितलं पण हे करत असताना ज्याला हल्लीच्या परिभाषेत आपण शब्द वापरूया डूज अँड डोंट्स हे सांगायला दुसऱ्या अभंगापासून माऊलींनी सुरुवात केली। तू हे कर आणि या या गोष्टी करू नकोस काय कर हेही माऊली समजून देत आहेत आणि काय आम्ही करू नये याचीही जाणीव आम्हाला माऊली करून देत आहेत। या दुसऱ्या अभंगापासून याच चिंतनाला माऊलींनी सुरुवात केली हे आम्हाला प्रामाणिकपणे जाणवायला लागतं की आम्हाला काय करावं याची सकारात्मक बाजू ही माऊली मांडतायत आणि हरिपाठाच्याच माध्यमातून आम्ही काय करू नये याचीही जाणीव आम्हाला माऊली करून देत आहेत। आणि मग नेमकं काय करावं आणि काय करू नये याचा हिशेब आम्ही मांडायला सुरुवात केली की हा जमा खर्च संपूर्ण आमच्या डोळ्यासमोर उभा राहतो। चरणाची सुरुवातच आम्हाला वेद शास्त्र आणि पुराण यांची महती माऊली सांगतायत याला अजिबात कमी महत्व नाहीये हेही माऊली आम्हाला सांगतायत की चहुवेदी जाण षटशास्त्री कारण अठराही पुराणे हरिसी गाती। पण आम्हाला लगेच सांगतात तू यांच्यामध्ये अडकू नकोस मंथोनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग हेही आम्हाला ते बजावून सांगतायत। म्हणजे आमचं काम जरा सोपं झालं की हरकत नाही वेद मला नाही समजत आहेत माऊली म्हणतात हरकत नाही मी सांगतो ना काय करायचं। माऊली षटशास्त्री कारण तुम्ही म्हणताय पण सहा शास्त्र आम्हाला पूर्ण नाही आहेत माहिती नाही आहेत ती अहो नावंही आम्हाला माहीत नाहीत सहा शास्त्रांची। माऊली म्हणतात नका काळजी करू अठराही पुराणे हरिसी गती माऊली आमचं एकही पुराण अजून वाचून झालं नाही अठरा पुराणं वाचणार तरी कधी। माऊली म्हणतात सोडून द्या मंथोनी नवनीता तैसे घे अनंता नवनीत घेताना संपूर्ण दही संपूर्ण ताक कोणी गोळा नाही करत बसत मंथन केल्यानंतर नवनीत म्हणजे लोणी आपोआप वरती तरंगतं। मी सगळ्या अध्यात्माचं सार नवनीत स्वरूपात काढून तुमच्या समोर हरिपाठाच्या माध्यमातून देतोय जे मी ज्ञानेश्वरीतनं मांडलंय जे मी अमृतानुभवातनं मांडलंय जे मी चांगदेव 65 मांडलंय जे मी विविध अभंग आणि विरहिण्यांमधनं गवळणींमधनं मांडलंय। माऊली सांगतात मी हरिपाठामधनं तुम्हाला जे देतोय हे सगळं मंथन जे आत्तापर्यंत मी केलं अध्यात्मरूपी मी वेदांचं मंथन केलंय शास्त्रांचं मंथन केलंय अठरा पुराणांचं मंथन केलंय वेदांताचं मंथन केलंय बृहद आरण्यके सगळ्या उपनिषदांचं वेदांताचं अध्ययन केलं यातनं जे मला नवनीत प्राप्त झालंय मी ते तुम्हाला देतोय तुम्ही हीच फक्त सवय लावा मंथोनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग बाकीच्या मार्गाला तुम्ही जाऊच नका। इतकं सोपं केल्यानंतर तरी आम्हाला हे सोपं वाटायला पाहिजे माऊलींना आम्ही म्हटलं पण माऊली अद्वैत स्थिती कल्पित द्वैत वगैरे हे सगळं आम्ही शब्द कानावर आले त्यांचे नेमके अर्थ काय हो। माऊली हसलेत आणि तिसरा चरण आम्हाला सांगते झाले एक हरि आत्मा जीव शिव समा पण वाया तू दुर्गमा न घाली मन। अरे हे सगळं सत्य आहे हरी एकच आहे तोच सर्वांमध्ये व्यापून राहिलेला आहे तोच सर्वांमध्ये अंश म्हणून सर्वांमध्ये प्रकट होतोय पण हे सगळं जरी असलं ना तरी तुम्ही त्याची चिंता करू नका वाया तू दुर्गमा न घाली मन या दुर्गम गोष्टींमध्ये तू कशाला मन घालत बसलायस तुझं नको अडकू या सगळ्यांमध्ये यातनं बाहेर पड। पण यातनं बाहेर पड म्हटल्यानंतर त्याला पर्यायही द्यायला पाहिजे माऊली तोही पर्याय आमच्या समोर हरिपाठाच्या या दुसऱ्याच अभंगाच्या माध्यमातनं देत आहेत काय करू नको सांगतायत तसंच काय कर हेही आम्हाला सांगतायत। याचं गोड जे चिंतन आहे हेही आपण पुढे सुरू ठेवणार आहोत ते पुढच्या भागापासून करूया। या ठिकाणी इथेच वाणीला पूर्णविराम देतोय। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने
प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः पुंडलीक वरदा हरिविठ्ठल।